गुड मॉर्निंग मंडळी. आणि आजचा दुसरा डे आहे मालवणमधला. सो आज आम्ही जाणार आहे सिंधुदुर्ग फोर्टला. आणि सो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवला नव्हता की आम्ही कुठे स्टे केला होता. सो आज मी तुम्हाला दाखवते इथलं दृश्य. आज सो हा स्टे आणि खाली ओनर राहतात. सो असं काही इश्यू नाही आहे. फॅमिलीसाठी वगैरे खूप छानसं असं प्लेस आहे. सो आणि खूप सुंदर सुंदर झाडं लावले. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे केलं आहे ना नारळाच्या झाडांना, हे अतिशय सुरेख आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की इथं हा होमस्टे आहे तो फॅमिलीसाठी बेस्ट अँड बेस्ट आहे. फ्रेंड्स तुम्ही कलिग्स भेटा तर त्यासाठी पण खूप छान आहे. कारण जे ओनर आहेत ते खूप छान आहेत आणि इथली कॉस्ट खूप रिझनेबल आहे. सो आम्हाला इथे मिळालं 250 पर हेडच्या हिशोबाने. सो तुम्ही बार्गेनिंग करू शकता, असं काही नाही आहे. इथले लोक खूप सुंदर आहेत. सो दे ॲडजस्ट, दे हेल्प यू. सो काल पण असंच झालं की आम्ही दुपारी जेवायला गेलो होतो ॲक्च्युली. सो जेवायला गेल्यानंतर झालं असं की आमच्याकडे कॅश नव्हती. इथे काही इथे असे आहेत काही काही सेक्शन्स आहेत जिथे तुम्हाला कॅश ठेवावी लागेल सोबत. आणि काही काही सेक्शन्स आहेत जिथे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट होऊन जाईल. पण कॅश अकॉर्डिंग टू मी तुम्ही जवळ ठेवाच. कारण जेवायला वगैरे गेला तर मोस्ट ऑफ द टाईम आहे ना ह्या लोकांना इथे हे लोक कॅश घेतात. त्यांच्याकडे गुगल पे फोनपे असे ऑप्शन्स नसतात. सो आमचं असं झालं की आमच्याकडे जेवढी होती तेवढी कॅश सगळी संपली. आणि जेवायला गेलो तर आम्हाला वाटलं इथे ऑनलाईन पेमेंट असेल, बट ऑनलाईन पेमेंट नव्हतं. सो त्यांनी काय केलं की त्यांनी आम्हाला गाडी दिली, तुम्ही जा आणि घेऊन या. सो असं सहसा कोणी आपली पर्सनल व्हेकल देत नाही. सो मस्त होतं की म्हणजे असे खूप ठिकाणी आम्हाला एक्सपिरियन्स आले इथून फिरताना. सो मी शेअर करते. पण असं समजू नका की आज म्हणजे मालवणचा ब्लॉग माझा संपला आहे. अजून आहे, आपण फोर्ट बघणार आहे. सो ॲक्च्युली ब्रेकफास्ट आम्हाला इथेच ओनर थ्रू मिळतो आहे. सो विल पे फॉर दॅट हिअर एक्स्ट्रा. सो एकंदरीत कालचा एक्सपिरियन्स तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. सो इट वॉज टोटली फन. सो विल सी. आणि मेन म्हणजे सिंधुदुर्ग मी आयुष्यात पहिल्यांदा बघते. माझा हा पहिला एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही कालचा व्हिडिओ मालवणवरच्या चिवला बीचचा व्हिडिओ जर बघितला नसेल तर मी इथे लिंक देते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन. सो तो व्हिडिओ तुम्ही बघा. आणि मला जर तुमचे काही फीडबॅक्स असतील तर मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक पण करून टाका. सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट गाईज. आणि महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला माहिती नसेल तर इंस्टाग्रामवरती वजल भटकंतीचा हँडल आय डी आहे, त्याच्यावरती तुम्ही मला फॉलो करू शकता. सो डायरेक्टली भेटू आता आपण फोर्टवरतीच. सो आला आणि जर फोर्टसाठी वेट करत तुम्ही
शेल्टर असल्यामुळे उन्हाच काही त्रास नाही आहे, सो ते तुम्ही मीटिंगमध्ये थांबू शकतो. आणि शिवाय मीटिंगमध्ये थांबण्यासाठी असं काही फारसं असं बोर होतं अशी काहीच गोष्ट नाही आहे. लागूनच बीच आहे, तर तुम्ही बीच चालून फिरू शकता, ते इतके सुंदर सुंदर स्पॉट्स आहेत, फोटो काढू शकता. सो तुमचा टाईम असा आरामात निघून जाईल. फोर्ट जवळच आहे, इतकं काही असं लांब असं अंतर नाही आहे. इथून किनाऱ्यावरूनच दिसतो फोर्ट. थांबलो आता बोटसाठी. 30 लोक कधी यायचे, त्याचा लॉकडाऊन अँड ऑल सगळ्या गोष्टी आहेत. बराच वेळ वेट करून आम्हाला बोट मिळाली आणि किल्ल्याकडे आमचा प्रवास सुरू झाला. सिंधुदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 362 किल्ल्यांपैकी हा एक जलदुर्ग. मालवण बंदराच्या किनाऱ्यापासून अंदाजे 1.5 किलोमीटर अंतरावर कुर्टे नावाच्या बेटावर आहे. ज्या 4 मच्छीमारांनी या बेटांचा शोध घेतला त्यांना महाराजांनी गावे भेट म्हणून दिली. सागरी मार्गावरील शत्रूची स्वारी परतवून लावण्यासाठी जंजिरा आणि सिंधुदुर्ग या जलदुर्गांची निर्मिती करण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. 1664 साली किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. किल्ल्याचे प्रवेशद्वार सहजासहजी दिसून येत नाही. दरवाजासमोर हनुमानाचे एक मंदिर आहे. गोमुखी अखराचे हे भक्कम द्वार उंबराच्या लाकडापासून बनवले आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ सुस्थितीत राहते. किल्ल्याच्या तटावर 22 बुरुज आहेत. किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. तटाला असलेली ही भोके बंदुकांसाठी आहेत आणि बुरुजावर चढण्यासाठी 45 जिने आहेत आणि त्यापैकी हा एक. गडावर ठिकठिकाणी टोफा ठेवण्याच्या जागा आहेत. तब्बल 350 वर्ष लोटून गेली. आजही हा किल्ला समुद्राच्या लाटांचा मारा सहन करत उभा आहे. तटाची लांबी 2 मैल, उंची 30 फूट आणि रुंदी 12 फूट आहे. तर मंडळी, किल्ल्याचा जो कडा आहे ना त्याच्यावरून मी फिरते आहे. आणि बोटचे रेट मी सांगितलं नाही, तर बोटचे रेट असे आहेत की पर्पस 90 रुपीज. सो त्या हिशोबाने तुम्ही प्लॅन करू शकता. 48 एकर जागेत पसरलेले हे बेट काळ्या खडकांचे असून बेटाच्या आसपास उथळ समुद्रात खडकांनी पाण्याबाहेर डोकी काढलेली आहेत. त्यामुळे शत्रूंची मोठी जहाजे किल्ल्याच्या जवळपास येऊ शकणार नाहीत हे महाराजांनी ओळखले आणि त्यामुळेच इथे या खडकावरती या बेटावरती किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. इथून समुद्र किल्ल्याच्या काही या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत. त्यातील ही एक पहिली विहीर दही विहीर. किल्ल्याच्या बाहेर अथांग असा खाऱ्या पाण्याचा समुद्र आणि आतील भागात बारमाही गोड पाणी असलेल्या 3 विहीर, यालाच तर म्हणतात निसर्गाची केमिया. दही विहीर पासून पुढेच भवानी मातेचं मंदिर. मंदिर बघून आम्ही पुढे चालू लागलो आणि पुढे आम्हाला तशाच 2 विहिरी बघायला मिळाल्या. दूध विहीर आणि साखर विहीर यांच्यातलं पाणी हे पिण्यायोग्य आहे हे विशेष. काहीच
सुंदर लिहिलंय. मी चप्पल काढलेला आहे आणि मग मी जाते विहिरीत. सो ही अशी विहीर आहे. इथून ह्या खोलीचा अंदाज कदाचित गोडं पाणी दिसतंय. हे काय काय सुंदर लिहिलंय. मी चप्पल काढून उतरली आहे विहिरीत. सो चप्पल काढूनच उतराव, नाही तर तुम्ही गाढव आणि मूर्ख ठराल, जिथं जसं की इथे लिहिलेलं. ही दूध विहीर आहे. सेम मी उतरत नाही येतो परत इथे. महाराजांच्या काळातील वाड्याचे खांबच फक्त शिल्लक आहेत आता. सो महादेव मंदिर आहे आत आणि मी जाते. चप्पल काढलेत. शिवकालीन भुयार. ही भुयार आहे ना. वाव. शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे आहेत जे आपण आता बघायला चाललोय. सो बघू. सो एंट्रन्स पासून डाव्या हाताला गेल्यावरती पायऱ्या आहेत. इथून वर जायचंय. दादा इथे ते शिवाजी महाराजांच्या हाताचे कुठे आहेत हे का. दिसत तर नाही आहेत. ओके पायाचे आहेत. वरती हाताचे आहेत का. ओके वरती आहेत हे. दिस इज बेस्ट थिंग. शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि नसले ते शिवाजी महाराज जरी नसले तरी त्यांच्या हाताचा आणि पायांचं दर्शन आपण करू शकतो. सो जर कधी सिंधुदुर्गला आला तर ह्या पॉईंट नक्की बघा. अजिबात विसरू नका. दमले मी. चालून चालून मस्त ना. शिवकालीन चित्रगुप्त यांनी सिंधुदुर्गचे केलेले वर्णन. 84 बंदरात हा जंजिरा, 18 टोपीकरांच्या उरावर शिवलंका, अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा, जैसे मंदिराचे मंडन, श्री तुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार. चतुर्दश महारत्नांपैकीच 15 रत्न महाराजांस प्राप्त झाले. आणि इथेच मी हा व्हिडिओ संपवते आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.